नमस्कार आमदार बाळाराम पाटील साहेब, मिरर महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आजचं जे शिष्टमंडळ महाविकास आघाडीचं किंवा दिबा पाटील समितीचं मुख्यमंत्र्यांना भेटलं, तर त्या संदर्भात प्रथम प्रतिक्रिया किंवा मुख्यमंत्र्यांची जी काही भावना व्यक्त केली त्या संदर्भात तुमची प्रथम प्रतिक्रिया काय असेल? आज पनवेल उरण महाविकास आघाडी आणि दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचं शिष्टमंडळ, त्याचसोबत नवी मुंबईतील शिवसेनेचे पदाधिकारी, ठाणे जिल्ह्यातील काही पदाधिकारी, सुभाष भोईर साहेब होते, संतोष टिणे होते, आणि आम्ही सारीच मंडळी गेलो होतो. ज्या पद्धतीनं गेले अनेक महिने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून बाळासाहेब ठाकरे की दिबा पाटील असा वाद सुरू होता आणि त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत होती, त्या अनुषंगानं आम्ही मंडळींनी मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी वेळ मागितलं, निवेदन दिलं आणि आज त्यांनी आम्हाला वेळ दिली होती. आज वेळ दिल्यानंतर आम्ही त्यांच्या कानी आमच्या भावना मांडल्या की बाबा, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जरी शिडकोच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा ठराव केलेला असला तरी सर्वसामान्य स्थानिकांच्या मनामध्ये मात्र दिबा पाटील साहेबांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं हीच भावना आहे आणि त्या अनुषंगानं आपण या लोकभावनेची दखल घेत आपल्या याबाबत फेरविचार करावा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही काही शासनाच्या स्तरावर काही निर्णय वगैरे केलेला नाहीये, शिडकोचा ठराव झालेला आहे पण मी काही मंत्रिमंडळात हा विषय मूव केला नाही. मला जर एक मतानं होत असेल तरच बाळासाहेबांचं नाव या विमानतळाला द्यावं ही माझी भूमिका होती आणि त्या अनुषंगानं आज आपण बसलोय. मागच्या बैठकीमध्ये आपली चर्चा झाल्यानंतर एकत्र बसा म्हणून मी सजेस्ट केलेलं होतं पण ते काही झालं नाहीये आणि आमच्या नगरविकास विभागाकडूनही तसा प्रयत्न झालेला दिसत नाही. तर या संदर्भात आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांची दखल घेत लोकभावनेच्या विरोधात जाऊन मला काही बाळासाहेबांचं नाव या विमानतळाला द्यायचं नाही. तुमच्या ज्या भावना आहेत त्या अनुषंगानं दिबा पाटील साहेबांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यायला शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी माझा जाहीर पाठिंबा दर्शवतोय आणि ती शिवसेनेची भूमिका त्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी जाहीरपणानं सांगितलं. जर समजा पनवेल मधून सर्व पक्षांनी एकमुखानं जर समजा हे नाव दिबा पाटील साहेबांचं राज्य पातळीवर गेलं तर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत त्याच्यावर विधिमंडळात किंवा कॅबिनेटमध्ये हा प्रस्तावाला सकारात्मकता येईल अशा स्वरूपाचं मुख्यमंत्र्यांच्याकडनं काही निश्चितपणानं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपली साऱ्यांचीच अशी इच्छा असेल तर आपण दिबा पाटील साहेबांच्या नावाचा विचार नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्चितपणानं प्रस्ताव करू आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही मंडळींनी त्यांना धन्यवादही दिलं की बाबा चला कुठेतरी हा प्रश्न जो जटिल बनत चालला होता तो चांगल्या मार्गानं मार्गस्थ होईल. त्याच्यामुळे त्यांनी तशी स्पष्टपणानं संमती दर्शवलेली आहे आणि कॅमेरा समोर दर्शवली असंही काही नाही की वेगळं काही, स्पष्टतेचीच भावना त्यांची आहे. एकंदरीतच हे सर्व ज्या वेळेला प्रस्ताव समोर आला त्यावेळेला विशेष करून विरोधकांच्याकडून किंवा पनवेलमध्ये तुमच्या विरोधी असणाऱ्या राजकीय पक्षाकडून महाविकास आघाडीला या प्रश्नाच्या संदर्भात टार्गेट केलं जात होतं किंवा तशा प्रकारचं वातावरण. नामकरणाच्या विषयामध्ये आम्ही सारेच सुरुवातीपासून सहभागी होतो, शेका पक्ष असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, पण तिसऱ्या चौथ्या बैठकीनंतर ह्या गोष्टीचं राजकारण करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि म्हणून आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो आणि स्पष्टतेची भूमिका आमची होती की महाविकास आघाडी जी काही भूमिका घेईल त्याच्या समवेत आम्ही राहू. माझी एक स्टेटमेंट कायम असायची की बाबा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळालं
तर सर्वाधिक आनंद हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच होईल, कारण शेवटी आम्ही त्यांच्या समूहात काम केलेले लोक आहोत. पण जी काही भूमिका महाविकास आघाडी घेईल त्या भूमिकेसमवेत शेतकरी कामगार पक्ष राहील अशी भूमिका मी घेतली. कारण अतिशय जानाक्षपणाने याचं राजकारण करून आमच्यामध्ये महाविकास आघाडीत फूट पाडायचा प्रयत्न त्यावेळेस झालेला होता आणि म्हणून ती भूमिका आम्ही घेतली होती. पण उद्धव ठाकरेंना ज्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेला भेटलो त्यावेळीही आम्ही स्पष्टपणानं सांगितलं होतं की बाबा स्थानिकांची इच्छा प्रबळ आहे की दिवा बटलांचं नाव या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं, आणि आज तशा पद्धतीची भूमिका उद्धव साहेबांनी घेतली. त्या एक तुम्ही एक शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते, म्हणजे तुमच्या घरातच सगळं शेतकरी कामगार पक्षात दिवा पाटलांचा सहवास तुम्हाला लाभला आणि याशिवाय तुम्ही या भूमिपुत्र. मी दिवा पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणामध्ये सक्रिय असतानाच पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाचा चिटणीस झालेलो होतो आणि तत्पूर्वी त्यांच्यासोबत अनेक वेळेला निवडणुकीच्या दरम्यान अनेक चळवळी संघर्षाच्या दरम्यान काम करायची संधी मला मिळालेली होती. प्रश्न असा आहे की तुम्हाला एवढा सहवास लाभला किंवा त्याच्या विचारधारा समजून घ्यायचा प्रयत्न, म्हणजे तुम्हाला तशी संधी उपलब्ध झाली आणि ह्याशिवाय तुम्ही तुमचा जन्म ह्या भूमीत झालाय, तुम्ही भूमिपुत्र आहात, तर अशा प्रकारचं जर नामकरणाच्या संदर्भात राज्य शासनाकडनं ज्या वेळेला सकारात्मक येईल तर तुम्हाला किती आनंद किंवा तुमची भावना काय असेल वैयक्तिक पातळीवर? पणानं मी आपल्याला सांगू इच्छितो, मी दिवा पाटील साहेबांच्या अंगाखांद्यावर खेळलेला माणूस आहे, त्याच्यामुळे मी किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या एकूणच कार्यकर्त्यांना अतिवासा आनंद होईल आणि हा आनंद अगदी निर्मळ असेल. आमच्याकडं त्या आनंदात कुठेही दिखाव्याचा आणि वेगळा असा काही प्रकार नसेल, तर मनापासून आनंद आम्हाला झाला. एक हा विषय सोडून आता मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटलाय, पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एक शेतकरी कामगार पक्ष हा घटक पक्ष आहे महाविकास आघाडीतला, तर तुम्ही किती ह्या ज्या घडामोडी पाहताय, तर महाविकास आघाडी सरकार आता आहे किंवा नाही किंवा पुढे टिकेल या संदर्भात वातावरण चालू असताना तुमची भूमिका किंवा तुमचं मत काय असू शकेल? जे काही प्रकार चालू आहेत ते निश्चितपणाने एक मी केडरचा माणूस आहे, संघटनेचा माणूस आहे, त्याच्यामुळे मला हे ते प्रसंग काही चाललेत ते मनापासून पसंद नाही आहेत, आवडत नाही आहेत. कुठल्याही पक्षातले सदस्य असले तरी त्यांनी एक सर्टन लिमिट पर्यंत आपलं जी काही भूमिका असेल किंवा भावना असेल त्या मांडाव्यात, पण पक्षालाच असं वेठीच धरण्याचं काम करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून जे प्रयत्न चाललेले आहेत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाकडून स्वतः उद्धव ठाकरेंकडून ते यशस्वी होत आणि त्यांचा शिवसेनेतला जो अंतर्गत मामला आहे तो कुठेतरी थांबून हे गंडांतर कळो अशीच माझी भावना आहे. महाविकास आघाडीचं सरकार टिकेल अशी तुमची काय तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? ह्या बाबतीत आज तरी थोडीशी स्पष्टता, म्हणजे टिकणार नाही असंही नाही आणि टिकेल असंही नाही, थोडस संभ्रमाचं वातावरण आहे, पण निश्चितपणाने याच्यातून सरकार बाहेर पडेल असं मला विश्वास आहे. धन्यवाद आमदार बाळाराम पाटील साहेब, आपण मिरर महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि आपण वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.